तर आज काय आहे काय आहे काय आहे, आज आहे बेबी शॉवर, म्हणजेच कोमलचे डोहाळे जेवण. डेकोरेशन बघा, फक्त डेकोरेशन बघा किती भारी झालेलं आहे. हां, आणि याचं श्रेय पूर्ण मीच घेणार आहे, ओम सावळे. आणि हा कृष्ण कोणी दिलाय कोमल? माझ्या बहिणीने. तुझ्या बहिणीने दिलाय का? कोमलच्या बहिणीने दिलाय. बघा किती छान आहे. तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. आता नाही का मी तुम्हाला फळं दाखवतो, काय थोडीफार फळं पण बघून घ्या. यातले कोमल तुला काय आवडलं? इथलं चिक्कू. अजून? आणि जांब. जांब आवडला, म्हणजे पेरू आवडलाय. बाकी खूप छान होते फळं, मी तर नाही खाल्ले, ही कोमलच खाते. सगळं कोमलच संपवायचं आहे. काय बोरं पण आवडले. आता आमची बाई साहेब येईन बघा. आली आली आली. मेकअप बघा कसा आहे तर. आणि कॉमेंटमध्ये सांगा काय. आणि आम्ही दोघं जण बसून नाही का व्हॉइस ओव्हर करतोय, म्हणून तुम्हाला तिकडे कोमल दिसते आणि आमचा आवाज पण येतोय कोमलचा. आणि ती गोला पुपटी कलरची साडी दिसते का? ती तिची मम्मी. बघा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, हो की नाही. आणि आमची आई बघितली का तुम्ही कशी तयार झाली? बघा आई, आई दिसेनच तुम्हाला आता. आणि कोमल आता पाळण्यावर जाऊन बसणार. सोनलला पण भारी दिसते. सोनल बघा तुम्हाला साईडला दिसत असेल. आणि ही जी आकाशी कलरची साडी ही आईची. बघा गजरे गिजरे, बा बा बा, हवा होती बाबा. कोमलला तर भीती वाटत होती, ते झोकात तुटतो का काय म्हणून हसत होती. दबकत दबकत बसली बिचारी, हो की नाही. माझ्या थोडं तुटणार होतं. हा तुटला असता काय सांगते तर, नाही का. स्माईल बघा, माहेरचे लोक आलते म्हणून स्माईल किती मोठी आली. अरे माझा फेस बघा किती काळा आलाय. देवा देवा देवा. आणि ही कोमलचे मावशी. ओके. हा आम्हाला काय गुपचूप बसलो बाबा, जिथं बसा तिथं बसा, हो की नाही. वा वा वा, खूप छान झाला होता प्रोग्राम मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमधून बघतच असाल, हो की नाही. आणि खूप पब्लिक आलती. आता इथं गाण्याचा प्रोग्राम होईल थोडाफार, लेडीज जे गाणे म्हणतात ना त्या गाण्याचा प्रोग्राम होईल. आणि कोमलच्या एक्झॅक्ट शेजारी ती गुलाबी साडीवाली आहे ना, ती कोमलची बहीण आहे. आणि पोपटी कलरची साडीवाली तिची मम्मी. आणि साईडला जे आहे त्या मामी, हो की नाही. आता थोडेफार गाण्याचा प्रोग्राम होईन इथे आणि नंतरला मग परत मी व्हॉइस ओव्हर करीन. काय तर बॅकग्राऊंडला तुम्हाला आता गाणं ऐकूच येत असेल, सोबत माझा आवाज पण ऐका. आता बघा फळं आणि आधी कृष्ण बघितला तुम्ही. आता कोमल सांगेल तुम्हाला कोणकोणाचे कोणते कोणते फोटो आहेत. बघा फोटो बघा फक्त अगदी. आता हे कोण आहे कोमल? हे मावशी. मावशी, ओके. आता पुढं हे कोण आहेत? मामी. मामी आहेत कोमलच्या. आणि हे आम्ही दोघं आहेत, यांना तुम्ही ओळखतच असाल, हो की नाही. फोटो काही मागे पुढे झाले असतील. हे कोण आहे? माझी मोठी बहीण. मोठी बहीण आहे कोमलची, ओके. ही मम्मी कोमलची. आता अजून फोटो येतील. ह्या माझ्या आत्या, हो की नाही. ह्या मामीच. मामी या बहीण कोमलच्या, ओके. हे आमच्या शेजारीन बाई आहे की नाही. हा आणि ही माझी मम्मी येईल आता ओळखतात. फळं बघा केवढी मोठी दिली फळं. काय राव, याला काय अर्थ आहे एवढी मोठी फळं देत असते का. ह्या आमच्या मॅडम, आमच्या कार भारीन. अजून 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 कोण आहे पुढे? कोणी आहे का? आहे असले तर बघूया. ओके, इथं गाण्याचाच प्रोग्राम चालू होता. अजून आहेत फोटो बरेच. समोर तुम्हाला केक पण दिसेल बघा किती क्वालिटीची, एकदम भारी असे केक दिसत होते, हो की नाही. दोन केक होते. आणि समोर ही मानलेली बहीण आहे माझी, फ्रेंड पण आहे. पुढं आता आम्ही टॅग घेऊन पण फोटो काढलेले आहेत बघा, तुम्हाला ते दिसतीलच. मी खूपच काळा येत होतं, काय करावं, कॅमेरा ओरिजिनल लागत. हे माझे पप्पा बघा, दिसलेत का? हा माझा सख्खा भाऊ आहे बघा, काका होणार आहे, लहान भाऊ आहे. अजून बघा, हे ओळख करून दिलेली आहेच तुम्हाला. ही आमची आजीबाई, नानी. चुकून हातामध्ये नानीचा टॅग पडला. आजीच होणार आहे, नानीचा टॅग चुकून पडला हातात, हो की नाही. यांच्या हातात मी चुकून पडला ना. नाही, नानी बरोबर. हे नानी बरोबर आहेत, ओके. छान आले फोटो. हे पण आमचे मानलेली बहीण आहे माझी, आमच्या आत्या. वा हा सौरभला ओळखताना आमच्या शेजारी राहतो बघा. ही आरू आहे आमच्या शेजारी राहते बघा, छोटी पिल्लू, खूप भारी अशी दिसते, क्यूट एकदम, ओके. नाही
ती पण ताई होणार आहे बाबा. आमची सोनाला राग आलता यावेळी. ते सोहम तिचा मित्र, आपण बंटी आमच्या शेजारी राहतो. शुभम ए वाकड दाखवता का? हे बघा आमची जोडीचे फोटो कसे आले सगळा. एक दोन, तिसरा कोणता आहे? तिसरा अजून. हे आमची सर आहेत बरं का, यांची पण ओळख तुम्हाला करून दिली काय. आणि हा माझा मित्र सचिन. आता तुम्ही गाणेच ऐका काय. चला मी थांबतो आता जरा. तू भी जाऊ समोसा कच रखने का. जानवी खाली बस. आता बघा मॅडम बघ व्हिडिओ कॉल. जेवण केलं का? जेवण केलं? जेवण हा केलं की आता आम्ही समोर दोन केक घेतले बघा. केक आणलेले आहे वन किनी केक शॉप जे आहे तिथून आणलेलं. आम्ही जास्त भारी केक आहे बघा. दोन केक आहे, एकामध्ये आहे सर का? जिलेबी काढली पाहिजे काय? जिलेबी काढली पाहिजे काय होते काय 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 मोठा पेढा निघला पेढा.
खूप भारी केकची क्वालिटी बघा, खूप छान आहे. आणि ही जी आहे ना ही माझी सिस्टर आहे, माझी बहीण फ्रेंड पण आहे, माझी बहीण पण आहे. माझी होती ना खरंच त्याच्यामध्ये खोल रे नंतर आम्ही बघा स्टॅग घेऊन फोटो काढलेले आई बाबा ताई काका मामा सगळे काही भेटले आम्हाला टॅग आणि खूप छान असे फोटो निघले. तुम्हाला फोटो पण दाखवतोय बघा स्क्रीनवर, छान असे फोटो आलेले आहेत. प्रोग्राम खूप छान झाला, पण तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलेला आहे. व्हिडिओ बघत असाल नक्की शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडत नसतो तुम्हाला की नाही. तर अशा प्रकारे काही प्रोग्राम झाला आणि कोमलचा परत एक शॉट बघा हा, अजून एक आम्ही शूट केलेला आहे. तुम्हाला दिसत असेल क्लिअर एकदम. तर मॅडमला पेडाच आवडला आणि मॅडमला पेडाच काढले की नाही. कोमलची इच्छा होती तिला पेडा पाहिजे आणि मला जिलेबी पाहिजे. म्हणजे आता काय होतं सर आपल्या हातात थोडी असते नाही का. हाय हॅपीच आहे मी पण हॅपी हो की नाही. अशा प्रकारे प्रोग्राम झालाय, सोबत आई वगैरे सगळे खूप खुश होते. बेबी शॉवरचा हे निघून गेलाय, ओ निघलाय का, ओके ओ निघलाय. स्पेलिंग मिस्टेक असते तुम्हाला चांगलंच माहिती माझी, ओके मला इंग्लिश जमत नाही. तर अशा प्रकारे प्रोग्राम झालाय आणि तिथं काही बोलताना आलं व्हिडिओमध्ये, म्हणून व्हॉइस ओव्हर केलाय. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल घंटी वाजवा, काय करायचं करा पण करा. तर भेटू आम्ही नव्या व्हिडिओमध्ये आणि एक गाणं पण आहे ते बी नक्की तुम्हाला ऐकू काय.